नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत आहे जीवन विकास या यूट्यूब चॅनलवर मंडळी अनेक जणांनी कमेंट केल्या की सर आमच्या पायाच्या ज्या भेगा आहेत पाया टाचेला ज्या भेगा आहेत त्या खूप वाढतात आणि कमी वयामध्ये ह्या टाचा फाटलेल्या दिसतात टाचा उलतात आणि ह्या भेगा जाण्यासाठी वेगवेगळ्या क्रीम्स वापरल्या तरी परत त्या सीझनमध्ये पुन्हा आपल्या पायांना भेगा पडत असतात तर त्यावर काहीतरी घरगुती उपाय सुचवा तर मंडळीनं या व्हिडिओमध्ये हाच उपाय मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे खरं तर तुमचे जे तळपाय आहे ते मऊ आणि मुलायम होणार आहेत आणि एकही भेक तुमच्या टाचेला राहणार नाही फक्त हा उपाय नीट समजून घ्या अपुऱ्या ज्ञानावर उपाय करू नका माझी हा जोडून विनंती असेल प्रत्येक व्हिडिओमध्ये मी ही विनंती करत असतो की व्हिडिओ जर तुम्हाला जर उपाय करायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत समजून उमजून आणि त्याचं जे प्रमाण आहे ते व्यवस्थित समजून घ्या आणि मगच उपाय करा तर मंडळीनं यासाठी लागणार आहे फ्रेश बटाटा बटाटा आयुर्वेदशास्त्रामध्ये बटाट्याला खूप महत्त्व आहे आणि हा बटाटा आपल्याला साल न काढता किसणीच्या साह्यानं किसून आहे आणि किसल्यानंतर त्याची मिक्सरमध्ये असेल किंवा खलबत्त्यामध्ये पेस्ट बनवा पेस्ट बनवल्यानंतर त्यातून गाळणीनं आपल्याला एका ग्लासमध्ये ज्यूस काढायचा आहे एका डिशमध्ये काढा किंवा ग्लासमध्ये काढा साधारणपणे चार ते पाच चमचे जरी डिश असे रस असेल तरी चालेल फक्त एक लक्षात असू द्या बटाट्याची साल न काढता आपल्याला ह्या बटाट्याचा ज्यूस आवश्यक आहे त्यानंतर आपल्याला दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे लिंबू बघा अर्ध्या लिंबाचा रस आपल्याला ॲड करायचा आहे त्याच्यामध्ये खूप एक एक लिंबू घेऊ नका पूर्णपणे एक लिंबाची गरज नाही आहे अर्धा लिंबू ठीक आहे तिसरी जी गोष्ट आहे ते म्हणजे अर्धा चमचा मीठ आपल्याला ॲड करायचं आहे मीठसुद्धा आपल्याला लागणार आहे मंडळींनो आणि चौथी गोष्ट म्हणजे आपल्या घरामध्ये कोणती पेस्ट असेल शक्यतो मी कोलगेट वापरलेली आहे तर कोलगेट आपल्याला एक चमचा आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचा आहे अशा पद्धतीने चार गोष्टी झालेल्या आहेत चारही गोष्टी आपल्याला एकत्रित मिश्रण त्याचं मिक्सअप करायचं आहे मिश्रण मिक्स करणं हे अत्यंत महत्त्वाचा महत्त्वाची प्रक्रिया असते प्रत्येक आयुर्वेदिक उपायामध्ये कारण या मिश्रणांचं जे मिक्स ज्यावेळेस होतं त्यावेळेस सर्वांचे गुणधर्म एकत्रित होऊन बनलेल्या द्रावणाचं किंवा बनलेल्या मिश्रणाचं जे गुणधर्म आहे ते अनेक पटीने वाढत असतं तर बघा आपण हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित मिक्सअप केलेला आहे हा उपाय अनेक जणांनी केलेला आहे आणि म्हणूनच खास तुमच्यासाठी मी आजचा उपाय घेऊन आलो आहे हा आता जो पेस्ट तयार झालेली आहे ती काय करायची आपण की रस काढलेला जो लिंबू आहे अर्धा लिंबू ते आपण फेकून द्यायचं नाही आहे त्याच्या साह्यानंच तेच आपल्याला या द्रावणामध्ये बुडवायचे आणि त्याच्या साह्यानं आपल्या टाचेवर ते, ते लावायचं आहे घासायचं आहे मसाज करायचे टाचेवर जेणेकरून त्या भेगांमध्ये हे जे द्रावण आहे ही आहे ती गेली पाहिजे पाच ते दहा मिनटं मसाज करा आणि वीस ते पंचवीस मिनटं आपल्याला तसंच ठेवायचं आहे तर त्यानंतर साध्या पाण्यानं आपल्याला धुवायचं आहे आणि साध्या पाण्याने धुतल्यानंतर आपल्याला शेवटी गरम पाण्यानेही पाय धुवून काढायचा आहे आता हा उपाय केव्हा करायचा तर हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही करू शकता फक्त त्याच्यानंतर एक दोन ते तीन तास आपले पाय जैसे थे दुली, हे जैसेथे परिस्थितीमध्ये राहिले पाहिजेत त्याला धुलीकण धुळीत माती अशी लागणार नाही आणि म्हणूनच सोयीस्कर वेळ हा उपाय करण्याचा जो आहे तो म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी म्हणून रात्री झोपण्यापूर्वी हा उपाय करा तसा तर दिवसभरामध्ये कधीही केला तरी हरकत नाही परत फक्त एक टर्म आहे ती म्हणजे आपण हा उपाय केल्यानंतर दोन ते तीन तास धुळीपासून दूर राहायचं आहे जर तुम्ही पायाला प्लॅस्टिकचं आवरण दिलं हा उपाय केल्यानंतर तर अतिउत्तम म्हणजे एकच की आपल्याला हा उपाय केल्यानंतर धुळीपासून आपल्या पायाचं रक्षण करायचं आहे तर, तर मंडळींनो हा उपाय होता तुमच्या फाटलेल्या टाचांसाठी टाचांना ज्या भेगा पडल्यात त्याच्यासाठी हा उपाय एकदा करून बघा बघा मऊ मुलायम असे तळपाय तुम्हाला मिळतील आणि याच्या ज्या वेदना आहेत त्याही त्वरित तुमच्या थांबणार आहेत तुम्हाला चालण्यामध्ये कोणता त्रास होणार नाही बसण्या उठण्यामध्ये अजिबात त्रास होणार नाही तर मंडळीन हा उपाय एकदा करा आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच पुन्हा भेटणार आहोत नवीन आणि नवीन अशाच नवनवीन व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार